कलाकार म्हणून नाही, मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून तो पाहत होतो आणि म्हणून मला तो आवडला. जाणकार म्हणून तुम्ही गेलात तर कदाचित तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये जाता. सिनेमाची गोष्ट ऐकताना सुद्धा हे सगळ्यात महत्वाचं, मी प्रेक्षक असलो तर मला हे पाहायला आवडेल का अशी मी ती गोष्ट ऐकतो. मला ते पाहायला आवडलं नाही तर मी त्यांना सांगतो मला ती करायची नाही. आता मला हा म्हणाला की नाही तुम्ही आमचं ते जिओचं हे करताय का नेटफ्लिक्सची प्रकाश ज्याची सिरियल, म्हटलं मी ती वाचतोय, आवडली तर करेन नाही तर नाही करेन. कारण पहिल्यांदा मला आवडायला पाहिजे तर मग तुम्हाला आवडण्यासारखं मी काहीतरी करेन ना रे. तर त्यामुळे मी एक सामान्य माणूस म्हणून ज्यावेळी मी ते नट म्हणून मी तिथे ते बघायला लागलो तर ते शक्य नाही. साधं आपलं छान मला हे बरं वाटतं. जाणकार या अर्थानं मी म्हटलं की तुम्ही संगीतात ते जाणकार नाही आहात, तुम्ही प्रांजळपणे सांगितलं तो मुद्दा झाला. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतला मानत माणूस असं जेव्हा सांगतो व्यासंगी माणूस, तेव्हा लोकांना मी त्या अर्थानं म्हणत होतो. बर, संगीतातलं असं म्हणून नव्हे. आणि ते तुम्ही सांगितलंच काय की तुमच्याकडे गळा नाही वगैरे हा मुद्दा सांगितलं. गाणं ऐकता तुम्ही इतकं सुंदर नाही ऐकायला. दिदीला मी असं इथे खाली बसून तिच्या गुडघ्यावर आठवून, अगं तू माझ्या सिनेमातली गाणी म्हणशील का, ती म्हणली हो मी गाईन. प्रकाश रानडेच्या बरोबर गाडीतून परत जाताना म्हणेल खूप वर्षाने कोणीतरी मला अरे तुरे म्हणला. अगं म्हटलं तू आता इतकी माझी इतकी आहे त्यावेळी तुला आहो जाऊ कसं करणार मी पुढच्या वेळी भेटल्यानंतर म्हटलं. आणि केवढं तेवून ठेवलेलं राहील, दिदी गेलेलीच नाहीये ती सतत राहणारच. केवढं समृद्ध करून, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये पण मला कधीही आयुष्यात एकटं वाटलं नाही, कारण ही मंडळी सतत आहेत रे बरोबर. एकटं कधी ज्यांना वाटते ते करंट आहेत. खरं सांगतो इतकी छान आपल्याला सोबत सगळी केलेली आहे, इतकं काहीतरी छान दिलं. मी तिच्याबद्दल लिहिताना म्हटलं होतं कधी आई असते कधी मित्र असते कधी प्रेयसी असते बहीण असते बाप असते, किती छान करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. कशासाठी रडायचं? आपल्याला ज्यावेळी परतीच्या वाटेवर असताना कधी निघायची वेळ माहिती नाही आणि बरं परतीची वाट कधी सुरू होते तेही माहिती नाही. त्यामुळे ही मंडळी आपल्या जसे भाईंचे गणगोत होते तसे हे आपले गणगोत आहेत सगळे. छान. आणि मी तुमचा खरंच आभारी आहे तुमचा सगळ्यांचा. आमचं आयुष्य तुम्ही समृद्ध केलेलं आहे असंच काहीतरी छान. कारण तू चांगली छान करतोस ग. मी तुझ्याबद्दल का ग्रह केला होता, कदाचित ती त्या पद्धतीची सिरियल होती म्हणून तसं असेल. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही इतक्या ह्यानी आलात ह्या अशा ठिकाणी म्हणजे मला सांगण्याचं आश्चर्य वाटलं. सांगायला म्हटलं अरे तू हे झीमध्ये असताना हा सिनेमा केला होतास ना, तो म्हटला हो. त्याच्यानंतर अमुक ठिकाणी गेला आणि मग त्याच्यानंतर आता ह्या तमिळ. म्हणजे तो सिनेमा त्याच्या मागे फिरतोय केवढा महान आहे सर. तू साने अहो गुरुजी कुठं आहात तुम्ही? तिकडे असे झाडाच्या मागे लपू नका, या तिकडे या पुढे. हा कमाल आहे, तुझा पेक्षा काही सोडत नाही आहे. हा छान छान धन्यवाद. शेवटपर्यंत वसंतरावांबरोबर राहिलात त्याच्याबद्दल अतिशय आभारी आहे. आणि त्याची खासियत आहे तो अतिशय छान सिनेमा पोहोचवतो. कारण मी नटसम्राटच्या वेळी होतो ना आम्ही बरोबर, त्यामुळे पुन्हा एकदा तुझे वेगळे धन्यवाद. वा या.